बाळाच्या आरोग्याला स्तनपान महत्वाचं, बालमृत्यू कमी करण्यासाठी स्त्रियांनी जागृत राहणं आवश्यक. अब्दुल्ला टेथे मराठी शाळेत घेण्यात आला कार्यक्रम. 2 दिवसाचं होतं शिबिर. अब्दुल्ला टेथे दोन दिवस स्तनपान दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. जागतिक स्तनपान दिनानिमित्त अब्दुल्लाटच्या मराठी शाळेत सेविका, मदतनीस व अन्य महिलांच्या सहकार्याने 2 दिवस कार्यक्रम घेण्यात आला. बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ संगीता गुजर, सुपरवायझर व्ही चव्हाण, सौ नीलम विजय भोजे, डॉक्टर भूषण काळे, धुमाळे बडबडे, आरोग्य सहाय्यक नेतले, भारती कुरणे व अन्य महिला उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी अब्दुल्लाटहून मोहन जमादार. मॅडम नमस्कार. हा नमस्कार. आज या मराठी शाळेमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या अब्दुल्लाटच्या गावातून तुम्ही स्तनपानाचा सप्ताह या ठिकाणी साजरा करताय, काय माहिती सांगू शकाल तुमची? हां नमस्कार. तुमचं नाव? मी अंगणवाडी सुपरवायझर चव्हाण मॅडम बोलते. एकात्मिक बाल विकास सेवा योजना शिरोदमध्ये अब्दुल्लाट बीट आहे. या बीटमध्ये अब्दुल्लाट गावामध्ये आज आपण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट मध्ये जागतिक स्तनपान सप्ताह जो साजरा केला जातो, त्याच्यासाठी आज आपण इथं लाटगावमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस आपले. नमस्कार, माझे नाव पूजा दीप गुरुकुटे, मी अब्दुल्लाटेतून राहणार आहे. माझे माहे रिचलगंज शहापूर आहे. आज तू या स्तनपानाच्या सप्ताहाला या ठिकाणी आलेली आहेस. तुला लग्नानंतर जे अनुभव आले गरोदरपणामध्ये असतील, नंतर मूल झाल्यानंतर असेल, याच्यासंबंधी काय सांगू शकशील तू? मी पहिल्यांदा गरोदर राहिल्यानंतर मला बरोबर वेळेवर जेवण घेणे सांगितले घरातले. तसंच शाळेतल्या अंगणवाडी शिक्षिका कुंदा मॅडमांनी पण आम्हाला वेळेवर काय काय खायचे, मोड आलेले धान्य, कडधान्य, भाजीपाला हे सर्व त्यांनी म्हणजे वेळेवर सांगत गेलीत. घरातला त्यांनी टीएचआर पण देत होते गरोदरपणी जे खायचे असते ते. लसीकरण वेळेवर घेतले सर्व, म्हणजे 9 महिने जेवढे जेवढे घ्यायचे असते ते सगळे लसीकरण घेतले. गरोदरपणातले अनुभव सांगितलेस, नंतर मुलाला जन्म दिल्यानंतर त्याचं संगोपन कसं केलीस? बाळ जन्मल्यानंतर मी आता माझी मुलगी 2.5 वर्षाची आहे, मी त्याला अजून ती स्तनपान देते. आणि स्तनपान दिल्यानंतर स्त्रीचं सौंदर्य पण जाते असे म्हणतात, पण ते काही नाही आहे. त्यामध्ये स्तनपान दिल्यामुळे आईचे समाधान होते आणि तिला सगळं वेळेवर आहार पण देते, तिच्या आरोग्याकडे लक्ष देते, तिला बाहेरचे अशुद्ध पाणी देत नाही, शुद्ध पाणी करून देते तिला.